कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत विविध विभागांच्या नावाचे फलकच न लावल्यानं ग्रामीण नागरिकांना विभागांची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. पंचायत समिती कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे शासनानं या ठिकाणी 2,74,44,000 रुपये खर्च करून नवीन इमारत बांधली आहे. पंचायत समितीच्या या विभागांचं नवीन इमारतीत स्थलांतरही केलं आहे. मात्र प्रशासनानं गटविकास अधिकारी, लेखा विभाग आणि इतर महत्वाच्या विभागांवर नामफलक लावले नाहीयेत. त्यामुळे विविध कामांसाठी या कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि संबंधित विभाग शोधण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जातोय. तसंच सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानं संबंधित प्रशासनानं या इमारतीच्या कोनशिलेवर वृत्तपत्र चिटकवलंय. परंतु सभापती आणि उपसभापती यांचा नामफलक काढण्यात आले नाहीयेत, ज्यामुळे कार्यालयाच्या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.